पहिल्यांदा आम्ही पोहोचला गेट जवळ कुरडीच्या, आणि आता आतमध्ये जाणार आहोत आम्ही. ब्युटीला फक्त लास्ट पर्यंत बघत राहा, ठीक आहे? पूर्ण कुरडीचा व्ह्यू दाखवते तुम्हाला मी. ओके काय दिक्कत आहे. आता आम्ही गेट मधून एंटर केले आहोत. तर गाईज आम्ही मंदिराच्या अंदरमध्ये जाऊन राहिलेलो आहोत. बघा इथं दुकानं वगैरे, इथं मस्त सामान वगैरे घेण्यासाठी लोकांना पूजेचं वगैरे इथं असते. तर मंदिरामध्ये पोहोचू आम्ही आणि मंदिरातला तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवते मी मस्त. ठीक आहे, सोबतला आहे सुधीर, आपला पुराणा बचपन का यार सुधीर. सुधीरला आणलं आपण आता इकडं कोराडीचा मंदिर बघण्याकरता. ठीक आहे, इथं बघा मस्त छान छान प्रकारे रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत. रांगोळ्यांची दुकानं वगैरे आहे तिथं. सुधीर घेऊन राहिला आता पिंगर खाण्याकरता. खात खाऊ जाऊ म्हणते काही डिस्टन्स बहुत चालायला लागत आहे बाबा आम्हाला. तर तिथपासून चालत चालत जावाचं आहे तिकडे वरी, तिकडे वरी. सुधीर चालला समोर समोर मस्त बघत बघत. तर आता आम्ही जाऊन आतमध्ये आणि गेटचा व्ह्यू बघा, खूपच सुंदर दिसून राहिली. लाईटिंग दृश्य बघू आपण. मधला व्ह्यू मंदिरामधला खूपच सुंदर दिसून राहिलेला आहे आम्हाला. आतमध्ये जाऊ, दर्शनाकडे जाण्याचा मार्ग हा आहे इथनं. ठीक आहे, जाऊ आपण आता आतमध्ये. गाईज तर मी आता तुम्हाला दाखवते लाईटिंग मंदिरामधली खूपच छान दिसून राहिलेली आहे. ठीक आहे, आणि मंदिराचा व्ह्यू बघत राहतो की तुम्ही. हा बघा आणि हा बघा मंदिरा आतमधला लाईटिंग सो खूपच सुंदर दिसून राहिलेला आहे. बघा कलर कसे बदलून राहिले तर लाईटायचे. बघा खूपच सुंदर दिसून राहिलेला आहे व्ह्यू. हे बघा मंदिर, याचं दृश्य बघा. सुधीर गेला आहे तिकडे. चला आपण पण जाऊ जवळे. बघा आपण आलो आता एकदम दर्शन पॉईंटकडे. इथं दर्शन वगैरे घेतात इथं लोक, आणि इथला व्ह्यूज आहे बहुत मस्त. लाईटिंग दिसून राहिलेली आहे खूपच सुंदर म्हणजे. बघा लाईटिंग कशी चेंज तिथं. अजून पूर्ण मंदिर घुमते मी आता. ठीक आहे, सुधीर गेलेला इकडं तिकडे जाऊन बघते. इकडं झुमर बघा, झुमर छान सुधीर बघा इथं मस्त फोटो शूट करून राहिलेला आहे आपला. त्याला खूप मजा येऊन राहिली इथं. बघा दर्शन करून जाऊन राहिलेले आहे तिथनं. दर्शन घेतात मंदिर आहे साईडनं घुमून बघू. सेल्फी पॉईंट बनवलाय लोकांनी इकडे. बापरे इकडं तर खूपच सुंदर लाईटिंग दिसून राहिलेली आहे. बघा आता इकडे दाखवले तुम्हाला अजून. इकडे तर फक्त
खतरनाकच आहे बाबा. आता आपण जातो गेट क्रमांक 4 मधनं आत. बघू आता इथं काय आहे तर. वाव, इथं मस्त सजावट केलेली आहे. लाइटिंग सो इथं आतमध्ये जाऊन बघू आपण काय आहे तर. इथं जो आपल्या मागे दिसत आहे तो सांस्कृतिक विद्याभवन आहे. भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र आहे हा. तिथं जाऊन बघू आता आपण. बघू आतमध्ये जाऊन काय आहे तर आतमध्ये. ठीक आहे, इथे साईडले बघा कसं मस्त लाइटिंग लावली आहे आणि तिथे झाडं वगैरे आहेत फुलांचे वगैरे मस्त छान छान दिसतात. हनुमंताची एक मूर्ती आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर. ती बघा ही बघा हनुमानाची मूर्ती आतमध्ये नाही आहे प्रवेश नाही. कसे निघले मुंबई रे? भारतीय विद्याभवन सांस्कृतिक टायमिंग आता बंद झालेलं आहे बघा. तिथं हनुमंत गाय. इथं विद्याभवन मध्ये आपल्या जायला एंट्री नाही मिळाली कारण की 7 वाजता बंद होती आणि इथं 7:18 झाले आहेत आता. तर आपल्याला इथं एंट्री नाही मिळाली अंदर. आपण दुसरीकडे जाऊ बघायला. बघा इथं आता काय बनवून राहिले तर माहीत नाही. असं वर्क चालू आहे इथं आता. आता आम्ही आतमधले घुमलं. आता जाऊन राहिलो आम्ही घरी रूमवर. खऱ्या घरी मशी मशी नाही. ठीक आहे, व्हिडिओला थोडा मला माहीत आहे मजा वगैरे आली की नाही. बघा इकडे दुकानं वगैरे कसे लागले आहेत तर मस्त छान छान. इथं तुम्ही काही वस्तू वगैरे पूजेचं सामान वगैरे घेऊ शकता. तिथं दुकानं वगैरे आहेत. अच्छा अच्छा, त्या साईडला पण आहेत. अशा प्रकारे इथे दुकानं वगैरे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, सांगा कमेंट करून. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एकला बाय बाय.